Come towards session second of trigonometric function. Last time we have seen types of solution in which 2-3 problems, kahi problems apan baghitle on principal solution, some more problems at this section also we discuss. See this problem, root 3 sec x minus 2 equal to 0. As usual, what we do, this is a given problem and therefore from this we find the value of sec 2 upon root 3, okay? He kashi ahe? Positive ahe, and therefore, yacha artha kay ahe? X lie in. Sec kunacha reciprocal ahe? Sec chi jar hi kimmat asel, tar cos chi kimmat kay il maiti hai na? Root 3 upon 12, reciprocal hitla. Positive ahe, yacha artha x kuta asu shakto? Lie in पॉजिटिव आहे म्हटल्यावर फर्स्ट आणि आणखी कॉस पॉजिटिव कुठं आहे माहिती आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉजिटिव आहे एक पहिल्यात आहे आणि एक फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉजिटिव आहे सेकंड मध्ये पण नेगेटिव थर्ड मध्ये पण नेगेटिव ओके अँड ऑल्सो कोणत्या अँगलला किंमत रूट 3/2 आहे बघा बरं कोणत्या अँगलला किंमत रूट 3/2 आहे तुमच्याकडे मी टेबल दिला आहे सुरुवातीलाच याच्यासाठी दिलं आहे की कॉस 30 इक्वल टू रूट 3/2 रेडियनमध्येच लिहायचं याच्यात ॲन्सर रेडियनमध्येच असेल आणि क्वाड्रंट फक्त एक्स ॲक्सिसचाच युटिलाइज करायचं आहे अँड देअरफॉर बघा कॉस एक्स इक्वल टू कॉस पाय अपॉन 6 ऑर फोर्थ क्वाड्रंट म्हटलं की 2π मायनस लिहायचं अँगल कोणता अँगल आहे पाय अपॉन 6 आहे आणि सगळ्यांची व्हॅल्यू किती आहे रूट 3/2 म्हणजेच रेशिप्रोकलची व्हॅल्यू 2/√3 येईल अँड दॅट इज इक्वल टू एक्स देअरफॉर इक्वल टू कॉस पाय अपॉन 6 इक्वल टू कॉस 6/12 मायनस 11π/6 इक्वल टू रूट 3/2 अँड देअरफॉर एक्सच्या व्हॅल्यू काय आल्या पाय अपॉन 6 अँड एक्स इक्वल टू 11π/6 अँड बोथ बिलॉंग्स टू आवर 0-1 रिव्होल्यूशन 1 रोटेशन 0-2π मध्येच दोन्ही व्हॅल्यू आहे आणि म्हणून अँड देअरफॉर प्रिन्सिपल सोल्यूशन्स आर एक्स इक्वल टू पाय बाय 6 अँड एक्स इक्वल टू 11π/6 असे दोन तुम्हाला 0-360 अँगल मिळतात ज्यांच्या सेकची किंमत 2/√3 आहे किंवा कॉटची किंमत √3/2 आहे ओके आणखी एक प्रॉब्लेम बघा वन मोर प्रॉब्लेम रूट 3 कोसेक एक्स प्लस 2 इक्वल टू 0 ओके मग याच्यावरनं आपण कोसेकची किंमत शोधूया कोसेक एक्स इक्वल टू मायनस 2/√3 ओके कोसेकमुळे वाढचण असेल तर याचा रेशिप्रोकल बघा साईन एक्स इक्वल टू मायनस √3/2 व्हॅल्यू कशी आहे निगेटिव्ह आहे याचाच अर्थ माहिती आहे एक्स कुठं असू शकतो एक्स लाईज इन साईन निगेटिव्ह आहे साईन निगेटिव्ह कुठं आहे माहिती आहे थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये साईन निगेटिव्ह आहे नंतर पुढची स्टेप काय सांगित होती ती किंमत कोणत्या अँगलला येते निगेटिव्ह सोडून द्यायचं पॉझिटिव्ह किंमत कोणत्या अँगलला येते निगेटिव्हसाठी आपण हे घेतलं आहे निगेटिव्ह कुठं आहे आता ही √3/2 किंमत कोणत्या अँगलला आहे साईनच्या ते चेक करा √3/2 किंमत साईनच्या कोणत्या अँगलला आहे माहिती आहे ना 60 आहे साईन 60 आहे नसेल तर टेबलमध्ये बघा ओके संपलं ना प्रॉब्लेम अँड देअरफॉर आपल्याला कोणता घ्यायचा आहे साईन घ्या किंवा कोसेक घ्या साईन इक्वल टू साईन ऑफ कोणता क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट मग थर्ड क्वाड्रंट कसा लिहितो आपण 180+ कोणत्या अँगलला आली किंमत पाय अपॉन 3 इक्वल टू साईन ऑफ कुठला क्वाड्रंट आहे
फोर्थ क्वाड्रंट मग टू पाय मायनस कोणत्या अँगलला आली किंमत पाय अपॉन थ्री आणि प्रत्येकाला किंमत काय येईल कारण दोन्ही ठिकाणी कसा आहे तो निगेटिव्ह आहे आणि व्हॅल्यू आहे रूट थ्री बाय टू याचाच अर्थ अँड देअरफॉर ही किंमत काय येईल थ्री पाय फोर पाय अपॉन थ्री आर साईन ऑफ किती एम आय करेक्ट थ्री टू सिक्स सिक्स मायनस वन फाईव्ह पाय अपॉन थ्री इक्वल टू मायनस रूट थ्री अपॉन टू अँड देअरफॉर देअरफॉर एक्सची किंमत काय आली फोर पाय अपॉन थ्री अँड एक्स इक्वल टू फाईव्ह पाय अपॉन थ्री पाय अपॉन थ्री म्हणजे सिक्स्टी सिक्स्टी फोर्स 60 इंटू फोर 240 आणि 65 300 बोथ बिलॉंग्स टू दोन्ही पण कुठं आहे 0 टू 2 पाय आहे आणि म्हणून हेच तुमचे काय आहे अँड देअरफॉर एक्स इक्वल टू 4 पाय अपॉन 3 अँड एक्स इक्वल टू 5 पाय अपॉन 3 आर प्रिन्सिपल solutions of given equation principal solutions of given equation okay one more problem cot x plus 1 equal to 0 find the value of trigonometric function value is negative therefore if you not interested convert in the terms into reciprocal tan x equal to also minus 1 upon cot means tan minus 1 both kasa ahe negative ahe lie in tan negative kuta ahe baga second madhe ahe ani fourth quadrant madhe tan negative ahe and anki kay magtlo hota किती व ती व्हॅल्यू कोणत्या अँगलची आहे फर्स्ट क्वाड्रंटमधल्या टॅन ऑफ पाय अपॉन फोरची किंमत काय येते वन येते कोणत्या अँगलला ती किंमत येते चिन्हासाठी हे घेतलं आहे आपण किंमतसाठी हे घेतलं अँड देअरफॉर कॉट घ्या किंवा टॅन घ्या देअरफॉर टॅन एक्स इक्वल टू टॅन ऑफ सेकंड क्वाड्रंट पाय मायनस थीटा थीटा म्हणजे पाय अपॉन फोर इक्वल टू फोर्थ क्वाड्रंट टॅन ऑफ टू पाय मायनस पाय अपॉन फोर आणि दोघांनाही किंमत काय आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये आणि फोर्थमध्ये तो निगेटिव्ह आहे अँड दॅट इज इक्वल टू टॅन ऑफ फोर पाय मायनस पाय थ्री पाय अपॉन फोर इक्वल टू 8 pi minus pi 7 pi upon 4 is same as minus 1 and therefore x equal to 3 pi upon 4 and x equal to 7 pi these are the two angles for which value of cot is minus 1 or tan is मायनस वन असे दोन अँगल्स आहेत आणि बघा बरं पाय बाय फोर म्हणजे 45 ओके 45 थ्रीज 135 आणि 45 इंटू 7 7 फायज 35 7 फोर्स 28 31 पाय बोथ बिलॉंग्स टू दोन्ही अँगल कुठं आहे 0 टू 2 pi आपल्या इंटरवल मध्ये आहे अँड देअरफॉर दीज आर द देअरफॉर x इक्वल टू 3 pi अपॉन 4 अँड x इक्वल टू 7 pi अपॉन 4 आर प्रिन्सिपल सोल्यूशन ऑफ गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड इन दिस वे You also solve the problems belongs to exercise, remaining problems, okay? Now difficult, very, very easy part. Now come towards
Next concept, polar coordinates. In polar coordinates, fix a point O. हा काय आहे? Fix point आहे. Fix point O in a space, in a plane. OX positive X axis आणि या O लाच नाव आहे. इथं आपण जर पोल उभा केला तर हा आहे पोल. हा आहे पोल. ओके. P be a point in a plane which makes an angle theta in anti-clockwise direction. Directed angle आहे. Direction दिलेलं आहे. Positive direction. OP makes an angle theta and having distance P, OP equal to R. काय केलं? Let O fixed point in प्लेन. यालाच काय म्हणतो आपण? कॉल्ड पोल. पोल रावतो बघा आपण. फिक्स पॉइंट ओ. नंतर ओ पी बी पी बी अ पॉइंट इन अ प्लेन. इन अ प्लेन सच दॅट. In a plane such that OP equal to R. त्याची length किती आहे? R आहे. And OP makes an angle theta whose value lies between किती? त्याची value किती आहे? 0 to whose value lies between 0 to 2 pi. 0 to 2 pi with positive x axis. With positive x axis. Then polar coordinates. Then polar coordinates of point P R comma theta. कसे दाखवले जातात बघा. डिस्टन्स आणि त्याने केलेला अँगल यांना म्हणतात पोलर कोऑर्डिनेट्स. यांना म्हणतात पोलर कोऑर्डिनेट्स. मग आता हे पोलर कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपण मागच्या वर्षी पण हा पार्ट बघितला आहे 11वीच्या बुकमध्ये. पोलर कोऑर्डिनेट्स ओके जाऊ द्या. आता यांच्यातलं रिलेशन आपण बघूया. पोलर कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मधलं रिलेशन. ओके. सी द रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स. ओके. फॉर दॅट हा काय घेतला? लेट ओ. लेट पोल ओ ॲट ओरिजिन अँड फिक्स रे ओ एक्स अलॉन्ग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके. अँड देअरफॉर ओ पी इक्वल टू आर पॉइंट इन अ प्लेन. ओके. अँड ऑल्सो जर हा आपण एक्स ॲक्सिस घेतला, हा आपण वाय ॲक्सिस घेतला अँड देअरफॉर पोलर कोऑर्डिनेट्स. पहिल्यांदा पोलर घेऊ. पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पी बी ते कशाने दाखवतो? आर थीटा. अँड त्याचेच आपण आता मी कार्टेशियन कोऑर्डिनेट्स घेऊ. कार्टेशियन coordinates of a point P, B, X, Y. Okay. मी काय केलं? Draw PM perpendicular to OX and therefore OM equal to काय झालं? X. आणि PM equal to काय झालं तुमचा? Y coordinate झालं. Okay. And therefore from ट्रायंगल ओ एम पी कॉस थीटा इक्वल टू एक्स अपॉन आर
and sine theta equal to y upon r. म्हणजेच x equal to काय आहे r cos theta and y equal to r sin theta आणि यालाच म्हणतात रिलेशन बिटवीन पोलर अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. यालाच म्हणतो आपण रिलेशन, यालाच म्हणतो रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स. ओके, म्हणजे एक्स आणि वाय दिले तर आर, अँड आल्सो बघा एक्स स्क्वेअर प्लस रेडियस कशी काढायची, जर एक्स आणि वाय दिलेले असेल तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर, म्हणजेच आर इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एम आय करेक्ट? आर इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बिलो घेतो, दिसत नाही. आर इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. जर कार्टेशियन दिलेले असतील तर आर काढायचे. अँड टॅन थीटा इक्वल टू, टॅन थीटा इक्वल टू कसा काढायचा, टॅन थीटा इक्वल टू वाय अपॉन एक्स, म्हणजेच थीटा इक्वल टू काय येईल, टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. आणि हा अँगल पुन्हा क्वाड्रंटनुसार पाय थीटा, सेकंडमध्ये असेल तर पाय मायनस थीटा, थर्डमध्ये असेल तर पाय प्लस थीटा, आणि फोर्थमध्ये असेल तर टू पाय मायनस थीटा. अशा पद्धतीने हा अँगल कॅल्क्युलेट करायचा. आणि हे म्हणजे बघा, तुम्हाला जर आर आणि थीटा दिले तर एक्स आणि वाय काढता येतील, एक्स आणि वाय दिले तर आर आणि थीटा काढता येईल. आणि अशा प्रकारे तुम्हाला टू वे प्रोसेस करता येतं, कार्टेशियनकडून पोलरकडे जाता येईल, पोलरकडनं कार्टेशियन काढता येईल. तर असा हा रिलेशन बिटवीन देम. आणि आता बघायचे आहेत यांच्यावरचे एक्झाम्पल्स. ओके, इथपर्यंत काही शंका? बघा, फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे काय शोधायचे आहेत हियर. आता बघूया, पहिला प्रॉब्लेम घेतोय मी, 2 comma pi upon 4. ओके, मग हियर हे कोणते कोऑर्डिनेट्स दिले आहेत, पोलर कोऑर्डिनेट्स दिले आहेत. ओज पोलर कोऑर्डिनेट्स काय आहे ते 2 and pi upon 4. याचाच अर्थ आर ची किंमत आहे 2 आणि थीटा आहे तुमचा अँगल एक्स ॲक्सिसशी केलेला 45 pi upon 4. एम आय करेक्ट? मग आपल्याला काय शोधायचं आहे, अँड पी काय शोधायचं आहे, एक्स वाय शोधायचं आहे. अँड देअरफॉर वी हॅव काय, तुम्हाला माहिती, वी हॅव एक्स इक्वल टू आर कॉस थीटा अँड वाय इक्वल टू आर साईन थीटा. द्या किमती टाकू. अँड देअरफॉर एक्स इक्वल टू आर 2 cos π/4 अँड वाय इक्वल टू आर इंटू साईन पाय अपॉन 4 अँड दॅट इज इक्वल टू एक्स इक्वल टू 2 cos π/4 1/2 आल्सो साईन पाय बाय 4 सेम व्हॅल्यू. अँड देअरफॉर तुमचे कॉर्डिनेट्स काय आले, √2 आणि वाय इक्वल टू √2. अँड देअरफॉर कार्टेशियन कॉर्डिनेट्स ऑफ दॅट पॉईंट, कार्टेशियन कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी हूज पोलर कॉर्डिनेट्स आर 2 comma pi/4 आर काय आले, √2 आले. आणि असा हा प्रॉब्लेम बघा बरं काही टिपिकल होते का, एकदम सिंपल पार्ट आहे. ओके, आता 2 and 3 आहे, दोनही असंच आहे, तीनही असंच आहे, फक्त व्हॅल्यू टाकायचं, आन्सर लिहायचं. मी 3 नंबरचा प्रॉब्लेम डिस्कस करतोय नंतर, हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी. ओके, हा पण तुम्ही करा. 3 नंबरचा प्रॉब्लेम बघूया, 3 नंबरचा प्रॉब्लेम. हा 3 नंबरचा प्रॉब्लेम आहे. ओके, 1/2 काय आहे अँगल, आरची किंमत 1/2. मग हियर
पी आर थीटा इक्वल टू वन हाफ आणि सेवन पाय अपॉन थ्री एंड देअरफॉर आरची किंमत किती आहे वन हाफ आणि थीटा इक्वल टू सेवन पाय अपॉन थ्री पाय अपॉन थ्री म्हणजे सिक्सटी ओके मग सेवन इंटू सिक्सटी किती 420 डिग्री होतो ओके कशासाठी तर 420 मला कसा लिहिता येईल माहिती आहे 360 प्लस 60 एम आय करेक्ट 360 प्लस 60 टू पाय प्लस थीटा आणि टू पाय प्लस म्हणजेच काय टू पाय प्लस 60 म्हणजे किती पाय अपॉन थ्री ओके असा हा सेवन पाय अपॉन थ्री नाव वी नो इफ एक्स कॉमा वाय हे काय आहेत समजा कार्टेशियन कोऑर्डिनेट्स हे काय आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत कुणाचे पॉइंट पीचे अँड देअरफॉर काय रिलेशन आहे एक्स इक्वल टू आर कॉस थीटा आणि वाय इक्वल टू आर साईन थीटा टाका किमती अँड देअरफॉर एक्स इक्वल टू आर आर किती आहे वन हाफ कॉस थीटा थीटा म्हणजे सेवन पाय अपॉन थ्री अँड वाय इक्वल टू आर साईन आणि पुन्हा अँगल किती आहे सेवन पाय अपॉन थ्री तर डायरेक्ट याची किंमत माहिती आहे का नाही म्हणून वन हाफ इंटू कॉस ऑफ सेवन पाय अपॉन थ्री म्हणजेच याच्यासाठी मी इकडे कन्वर्जन करून घेतलं टू पाय अपॉन थ्री थ्री टू सिक्स प्लस सेवन पाय अँड वाय इक्वल टू वन हाफ साईन ऑफ टू पाय प्लस पाय अपॉन थ्री आणि यू नो टू पाय इक्विव्हॅलंट टू झिरो वन रोटेशन कम्प्लीट झालं आणि म्हणून वन रोटेशन जर कम्प्लीट झालं तर व्हॅल्यू पुन्हा कोणता क्वाड्रंट आला पहिला क्वाड्रंट म्हणजे ही व्हॅल्यू कुणाशी सिमिलर आहे याच्याशी आहे ए को टर्मिनल अँगल आहे ओके टू पाय प्लस थीटा इज इक्वेलन टू टू थीटा ओके थीटा ओनली हा टू पाय प्लस थीटा इज सेम ॲज थीटा आणि म्हणून टू पाय इक्वेलन टू झिरो टाकलं हे आलं आणि तुम्हाला माहिती आहे कॉस पाय बाय थ्रीची किंमत वन हाफ आहे आणि साईन पाय बाय थ्रीची किंमत रूट थ्री बाय टू आहे आणि म्हणून एक्स किती येईल माहिती आहे ना वन बाय फोर आणि वाय किती येईल रूट थ्री बाय फोर अँड देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर वन बाय फोर आणि रूट थ्री बाय फोर आणि हॅन्स द रिझल्ट आणि असा हा आपला प्रॉब्लेम ओके सी रिवर्स प्रॉब्लेम आता काय दिलं आहे फाइंड पोलर कोऑर्डिनेट्स काय शोधायचे आहेत पोलर कोऑर्डिनेट्स शोधायचे आहेत हूज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे हे काय दिले आहेत कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिले आहेत हियर एक्स कॉमा वाय हे काय आहेत कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहेत ओके आणि आर थीटा वी हॅव टू फाइंड इट ओके अँड देअरफॉर मग एक्स बरोबर काय आहे हो झिरो आणि वाय बरोबर काय आहे वन अप आहे अँड देअरफॉर आपल्याला काय काढायचं आहे आर मग आर कसा काढतो माहिती आहे ना रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर झिरोचा स्क्वेअर झिरो वन अपॉन टूचा स्क्वेअर वन बाय फोर वन बाय फोर इट इज अगेन वन हाफ आर मिळाला आता राहिला थीटा अँड थीटा आर्ग्युमेंट कॉम्प्लेक्स नंबरच्या भाषेत टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स मग टॅन इनवर्स
वाय ची किंमत 1/2 अपॉन एक्स जीरो म्हणजेच किती आहे टॅन इनवर्स इन्फिनिटी आणि ही किंमत कोणत्या अँगलला आहे माहिती आहे पाय बाय टूला आहे म्हणजे याचा अर्थ हा पॉईंट वाय ॲक्सिसवरचा आहे ओके एक्स कॉर्डिनेट झिरो आहे अँड देअरफॉर पोलर कॉर्डिनेट्स देअरफॉर पोलर कॉर्डिनेट्स ऑफ गिव्हन पॉईंट आर आर कॉमा थीटा म्हणजेच किती 1/2 आणि पाय अपॉन टू आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम ओके बघा वन मोर प्रॉब्लम 3/2 अँड 3√3 अपॉन टू मीन्स हियर एक्स इज 3/2 वाय इज 3√3 अपॉन टू अँड पोलर कोऑर्डिनेट्स आर थीटा गोइंग टू बी फाइंड आउट देअरफॉर एक्स इक्वल टू 3/2 अँड वाय इक्वल टू 3√3 अपॉन टू अँड देअरफॉर वी नो द रिलेशन आर इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर 9/4 वायचा स्क्वेअर याचा 9 याचा 3 27/4 मीन्स हाऊ मेनी ओके 27 33 36/4 ओके अँड विच इज इक्वल टू 3 एम आय करेक्ट 6/3 आरची किंमत किती आली 3 आली त्याचं डिस्टन्स ओरिजिनपासून टॅन इनवर्स आता हा कोणता क्वाड्रंट आहे हा कोणता क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंटमधला पॉईंट आहे आणि म्हणून थीटा इक्वल टू टॅन इनवर्स वाय काय आहे 3/3 upon 2 कॅन्सल झालं काय राहिलं टॅन इनवर्स √3 कोणत्या अँगलची किंमत आहे कोणत्या अँगलची किंमत आहे ही पाय अपॉन 3 आणि म्हणून त्या पॉईंटचे पोलर कोऑर्डिनेट्स काय येतील देअरफॉर पोलर कोऑर्डिनेट्स आर आर कॉमा थीटा म्हणजे 3 आणि पाय अपॉन 3 आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम ओके